हाय, आज आपण असा मस्त डेस्क अरेंजर तयार करणार आहे. बघा याच्यामध्ये तुम्ही काय काय ठेवू शकता. किती सुंदर कलरफुल दिसतो आहे, किती सुंदर केलेलं आहे. पेन्सिल, रबर, सीझर, पेन्स, स्केच पेन्स सगळं तुम्ही अरेंज करू शकता यामध्ये. आता बघूया काय काय लागतं बरं या सगळं करायला. तर तुम्हाला पेपर डिश, पेपर कप्स, नंतर मार्कर आणि हो, मेन म्हणजे हे शेवपुरी खाल्ल्यानंतर उरलेले जे शेवपुरी ठेवायचे रॅपर आहे ते लागेल. म्हणजे तुम्ही काय करता, मटेरियल रियूज रिसायकल करताय आणि इको फ्रेंडली मटेरियल वापरताय. त्यानंतर कलर करायला तुम्हाला वॉटर कलर्स, ज्याचा वापर इथे माझ्या भाचीनी सुंदररित्या केलेला आहे. आता हे पेपर कप जितके तुम्हाला खण हवे त्याप्रमाणे तुम्ही घेऊन फेविकॉलनी पेपर डिशवरती चिकटवून घ्यायचे. 2, 3, 4 जसे खण हवे, जितके खण हवे तितके ते फेविकॉलनी पेपर डिशवरती चिकटवून घ्या. हवं तर पेन्सिल्सनी मार्किंग करून घ्या आणि तिथे हे चिकटवा. नंतर हे जे शेवपुरीचं रॅपर आहे आपण घेतलेलं, ते रॅपर आपण रिसायकल आणि रियूज करणार आहोत. ते कट करा किंवा असंच्या असं चिकटवा. आता यांनी हे रॅपर कट करून 2 पेपर कपच्यामध्ये इथे ठेवायचं ठरवलेलं आहे. फेविकॉलनी हे पण चिकटवून घ्या आणि नंतर सगळं चिकटवून झालं की ब्रशनी वॉटर कलर घेऊन हे सगळं आपलं जे पेपर डिश कप्स आहेत ते छान रंगवून घ्या. तिने बघा कसे सुंदर सुंदर रंग वापरून हे कसं रंगवून घेतलेलं आहे. असा अरेंजर सुंदर तयार झाला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डेस्कवर तुमच्या अभ्यास करायच्या ठिकाणी, आर्टवर्क करायच्या ठिकाणी ठेवून द्या. आर्टचं सामान किंवा तुमचं अभ्यासाचं साहित्य, स्केच पेन्स, पेन, मार्कर असं करा. आणि दिवाळीत भाऊबीजेला रिटर्न गिफ्ट म्हणून गिफ्ट म्हणून देऊ शकू.